शासनातर्फे मित्रांनो सेवेचे जे चार फॉर्म आहेत जे की दोन फॉर्म आहेत मित्रांनो दहावीवरून आहेत आणि दोन फॉर्म जे आहेत ते ग्रॅज्युएशनवरून आहेत असे टोटल चार फॉर्म आहेत म्हणजे तुमचं दहावी जरी झालं असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर भरायचं असेल तर आजच भरा कारण काय होतं आपली सवय असतं की भरू 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 आणि शेवटची तारीख ही ती सर्व्हर डाऊन होत आणि मग पश्चाताप होतो की अरे मी पहिल्या दिवशी भरला असतं तर बरं झालं असतं त्यामुळे शेवट तारीख निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही ऑडीने तुमच्यासाठी अगोदरच मित्रांनो हे काय केलेलं आहे अलर्ट जारी केलेला आहे अगोदरच आपण काय करा फॉर्म भरा आणि सर्वांना विनंती की अगोदर शेवटपर्यंत व्हिडिओ पास त्यानंतर पण तुम्हाला काही जरी डाऊट राहिले माझा मित्रांनो तुमच्यासाठी नंबर सतत खोला आहे डिस्क्रिप्शन माझा नंबर दिलेला आहे तो नंबरवरती तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता पण 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 अट एकच आहे की व्हिडिओ अगोदर शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती मला पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका म्हणजे तुमचा पण वेळ वाचेल आणि माझा पण वेळ वाचेल आणि जसं की आता आपण मित्रांनो ज्या भरत्यांचे अपडेट पाहतात त्यावरून पण आपल्याला समजलं असेल आणि ज्या काय मित्रांनो येणाऱ्या भरती आहेत तलाठी भरती चार हजार जागांची आहे जा मित्रांनो वन विभागामध्ये नऊ हजार जागा आहेत जेडपीचे मित्रांनो जवळपास एकोणीस हजार जागा आहेत पोलीस भरती अठरा हजार जागा ऑलरेडी भरले गेलेले आहेत टेटची परीक्षा मित्रांनो जवळपास तीस ते पस्तीस हजार जागांसाठी झालेली आहे त्यानंतर पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवडचं आजच हॉल हॉलटिकीट मित्रांनो आपल्यासाठी डाउनलोड करण्यासाठी आलेलं आहे ह्या सगळ्या जर आपण अपडेट पाहत आहात तर जेणेकरून आपल्याला एक अंदाज आला असेल की दोन हजार तेवीस हे नक्कीच सरकार नोकरीसाठी इत पाठीमागच्या पाच वर्षापेक्षा तर मित्रांनो खूप खूप छान वर्ष आहे आणि एक सरकारी नोकरीचा सुवर्ण एवढ्यासाठी म्हणायचं कारण पाठीमागच्या एवढ्या दिवसामध्ये मित्रांनो सरकारी नोकरी झाले नाहीत कोरोना काळामुळे त्यामुळे उरखडलेल्या सर्व भारतीय मित्रांनो या वर्षी होणार हे मात्र मित्रांनो यामध्ये नक्की आहे आणि तुम्हाला वाटते की दोन हजार तेवीसमध्ये एक कोणती ना कोणती सरकारी नोकरी मला मिळवायचीच आहे तर मित्रांनो नक्की एक पॅटर्नला आपण जॉईन होऊ शकता यामध्ये तुम्हाला डेली लाइव क्लासेस आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला भेटून जातं लवकरच ही अठराशे पंच्याहत्तर रुपये फी होणार आहे त्याच्या अगोदर मित्रांनो आपण केवळ आठशे पन्नासमध्ये मध्ये काय करू शकता एक्झाम बॉडी पॅटर्न जॉईन होऊ शकता यामध्ये मित्रांनो आपल्याला डेली लाईव्ह क्लासेस ऑनलाईन टेस्ट सिरीज सर्व स्टडी मटेरियल तर भेटत आहे मित्रांनो सोबतच तुमचा सेल्फ स्टडी सुद्धा करून घेतला जातो जसं की प्रत्येक टॉपिक झाल्यावरती त्यावरती ऑनलाईन टेस्ट दिली जाते जेणेकरून तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं आणि त्या टेस्टचं ॲनालिसिस आपण नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा करून घेत आहे त्यामुळे तुम्हाला सर्व मित्रांनो काय आहे अभ्यास जो आहे आपला परफेक्ट होऊन जात आहे त्यामुळे आपण नक्कीच मित्रांनो कोणतीही सरळ सेवा करत असाल तर नक्की जॉईन होऊ शकता सर्व परीक्षांसाठी सेपरेट सेपरेट, सेपरेट स्टडी मटेरियल लाईव्ह क्लासेस ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये भेटून जाणार आहे तर नक्की जॉईन करा अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल पण करा आणि माहिती समजली असेल तर डायरेक्ट आठशे पन्नास रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे अधिक माहितीसाठी याच नंबरला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता पदं तर भरपूर आहेत परंतु एक एक पद आपल्यासाठी मित्रांनो काय कर इथं एक स्पेसिफाय करून आणलेलं आहे जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन कोणतंही होऊ नये पहिलं म्हणजे आपल्याकडे आहे मित्रांनो टेलिफोन ऑपरेटर महाराष्ट्र शासनाचा हा परमनंट सरकारी नोकरीचा मित्रांनो जॉब आहे हे लक्षात घ्या त्यामुळं त्याचं जरी नाव काय टेलिफोन ऑपरेटर असलं प्रायव्हेट असल्यावर आपल्याला वाटतं की यार मी कोणता जॉब करू काय करू परंतु महाराष्ट्र शासनाचा आहे परमनंट सरकारी नोकर आहे जसं की दूरध्वनी चालक यासाठी पात्र आपल्याला बघितलं तर काय पाहिजे मित्रांनो तर आपल्याला पाहिजे आहे एस एस सी म्हणजे दहावी सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर काय पाहिजे दहावी आपल्याकडे पाहिजे आहे किंवा दहावीच्या बेसवरती म्हणजे कोणता तुमचा एक्स्ट्रा ज्यांनी दहावी केलेलं नसतं आणि दुसरं त्याचे इक्युलेंट काय आहे तर ते पण चालेल परंतु मला वाटतं सर्वांची दहावी तर झालेली असेल जे व्हिडिओ पाहतायत आणि ज्यांचं आपल्या इतर नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये ज्यांचं पण दहावी झालेलं आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो आता यासाठी काय पाहिजे मित्रांनो तर नॉलेज आपल्याला पाहिजे आहे काय पाहिजे मराठी इंग्रजी आणि हिंदीचं आपल्याला काय पाहिजे आहे बोलण्याचं ज्ञान पाहिजे आहे ठीक आहे ह्या भाषा तुम्हाला बोलण्याचं ज्ञान पाहिजे आहे आणि आपण आपण मराठी तर बोलतो हिंदी तर बोलतो इंग्लिश पण थोडं 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 बोलण्याचा प्रयत्न करतोच त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही तुम्ही भरू शकता त्यानंतर प्रेफरन्स दिला जाईल म्हणताय आता याचं काय तुम्ही जास्त ताण घेऊ नका कारण प्राधान्य दिलं जाईल प्राधान्याला जास्त काय महत्त्व देऊ नका तुम्ही इथं इसेन्शियल असेल तर मात्र घाबरायचं परंतु प्रेफरन्स दिला असेल तर त्याचा काही ताण घ्यायची गरज नाही कारण प्रेफरन्स म्हणजे कसं समजा तुम्हाला पण पन्नास गुण मिळाले आणि दुसऱ्या पण विद्यार्थ्याला ज्याला की खूप अनुभव वगैरे आहे किंवा काही तर पुढं जे दिलंय ते आहे मग त्याचं सिलेक्शन होणार परंतु तुम्हाला जर एक्कावन्न असतील तर मात्र तुमचं सिलेक्शन असणार भले याला किती पण अनुभव वगैरे असू द्या तर हे आहे प्रेफरन्सचा क्रायटेरिया ठीक आहे त्यामुळं तुम्हाला एक्कावन्न मार्क असतील तर ह्या पन्नासवाल्याचं काही तर प्रेफरन्सचा उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या ठीक आहे मग प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द कॅन्डिडेट हॅविंग ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स ऑफ टेलिफोन ऑपरेटिंग तर ज्याला पण टेलिफोन ऑपरेटिंगचा मित्रांनो अनुभव आहे तर त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल म्हणजे प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे तुम्ही काय ताण घेऊ नका तुमचं दहावी झालं असेल तरी पण बिंदास काय करा तुम्ही फॉर्म भरा आणि सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ओपनसाठी जनरलसाठी चाळीस वर्ष केलेलं आहे वय हे तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अडोतीस वर्षापर्यंत असतं परंतु पर कोरोनामुळं काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी कोरोनामुळं काय केलेलं आहेत तर दोन वर्ष वाढवलेले आहेत अगोदर किती असतं अडवतीस होतं जर वर्ष अडोतीसच असतं परंतु कोरोनामुळं भरत्या नव्हत्या त्यामुळं दोन वर्षे वाढवलेल्या आहेत त्यामुळे आता चाळीस वर्ष झालेलं आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी अगोदर त्रेचाळीस वर्ष होतं आणि आता किती झालेलं आहे मित्रांनो तर दोन वर्ष वाढवले आहेत म्हणजे त्रेचाळीस झालेले आहेत बाकी सर्व ऑदर्स लोकांसाठी जीन जनरल सोडून तर हे वयाचा वया तर क्रायटेरिया तुम्हाला इथंच मी मिटवलेला आहे मित्रांनो ठीक आहे वयाचा तर काय आहे क्रायटेरिया मिटवलेला आहे पंचेचाळीस इथं ठीक आहे त्रेचाळीस अधिक दोन पंचेचाळीस तर हे ऑदर्ससाठी पंचेळीस आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी चाळीस वर्ष आहे त्याचा आता तुम्हाला ताण मिटलेला आहे आता बरेच आपले असे पण बांधव असतात हालात असते परिस्थिती असते लवकर मित्रांनो का त्यांना काय जबाबदारी अंगावरती पडतात त्यामुळे त्यांचं शिक्षण होत नाही किंवा काही शिक्षण होऊन पण एक आवड म्हणून काय करत असतात वाहन चालक किंवा त्याच्याकडे ड्रायविंग लायसन्स असते मित्रांनो तर ज्यांच्याकडे पण ड्रायविंग लायसन्स आहे किंवा ज्यांना आवड आहे किंवा जे त्यांचं फक्त दहावी झालेलं आहे आणि ते काय झाले तर चालक या क्षेत्रामध्ये रममान झालेले तर त्यांच्यासाठी उत्तम जॉब आहे मित्रांनो वाहन चालक तर यासाठी काय पाहिजे आहे तर यासाठी पाहिजे कॅन्डिडेट ह्या पासड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे तर आपल्याला एस एस सी म्हणजे दहावी आपल्याकडे असणं गरजेचं आहे दहावी असून पण आपल्याला अजून काय पाहिजे मित्रांनो तर आता ड्रायव्हर पाहिजे म्हटल्यावर ड्रायविंग लायसन्स तर असणं गरजेचंच आहे मराठी आणि हिंदी गरजेचं आहे आणि त्याचंच जे काय रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित पाहिजे आहे असं सांगितलेलं आहे एवढंच पाहिजे आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांना ओके ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या पण ठिकाणी मित्रांनो व्याखन्स असतील तर त्या ठिकाणचा म्हणजे महाराष्ट्रातील एरियाचा रोड्स वगैरे याचा थोडासा काय पाहिजे तर थोडासा अनुभव असेल तर छान राहील असं या ठिकाणी सांगितलेलं महत्त्वाचं महत्वाचं काय आहे तर दहावी पाहिजे आहे आणि तुमच्याकडे काय पाहिजे आहे लायसन्स पाहिजे आहे तर तुम्ही यासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता आता हे सगळ्यांकडे नसेल परंतु बरेच असे आपले विद्यार्थी आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो फक्त महिलांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी पण आहे ते तुम्हाला दुसरा जॉब सांगतो मित्रांनो घाबरून जाऊ नका पण हा जो जॉब आहे महिला अधीक्षिका वॉर्डन वसतिगृह प्रमुख आणि वसतिगृह अधीक्षिका स्त्री अधीक्षिका तर हा जॉब फक्त महिलांसाठी आहे आणि हा जो जॉब आहे मित्रांनो तर आपल्याला काय सांगितलेला आहे पजेस डिग्री ऑफ स्टेट्युटरी युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्वायर्ड ट्रेनिंग इन सोशल वर्क फॉर अ पिरियड ऑफ टू इयर्स अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट परंतु मित्रांनो आता ज्यांच्याकडे अनुभव आहे ते ठीक आहे परंतु आता ज्याच्याकडे अनुभव नाही त्यांच्यासाठी काय करायचं किंवा जे महिला नाहीत पुरुष आहेत त्यांच्यासाठी काय करायचं तर मित्रांनो त्यांनी पण ताण घ्यायची गरज नाही कारण आयुष मंत्रालयातर्फे मित्रांनो यामध्येच एक दुसरी अपडेट आपण बघू शकता की जसं की मी तुम्हाला झूम करून पण दाखवतो वस्तीगृह अधीक्षक सात नंबरचं हे पद आणि संपूर्ण ही जे काही जी आर आहे पी डी एफ आहे ज्याची अर्ज करण्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो तिथं नाही सापडली तर मला डायरेक्ट व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपचा पण माझा नंबर दिलेला आहे ठीक आहे बघा पण व्हिडिओ अगोदर संपूर्ण पहा खूप मी सुटसुटीत करून सांगतो मित्रांनो झूम करू करू सांगतोय तुम्हाला वस्तीगृह अधीक्षक हे महिला आणि पुरुष दोघांसाठी आहे आता इथं कोणता अनुभव वगैरे काही गरज नाही काय पाहिजे अ मस्ट हॅव पजेस सॉरी कॅन्डिडेट मस्ट हॅव पास वेड ग्रॅज्युएशन फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे कॅन्डिडेट काय पाहिजे मित्रांनो तर ग्रॅज्युएट पाहिजे आहे फक्त एवढंच सांगितलेलं आहे की बाबा ग्रॅज्युएट पाहिजे असणं गरजेचं आहे ज्यांचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे पुरुष उमेदवार असू द्या स्त्री उमेदवारासद्या त्यांनी हा फॉर्म भरा आणि प्राधान्य दिलं जाईल जर तुमचं मास्टर झालं असेल एम ए झालं असेल एम कॉम झालेलं असेल एम एस सी झालेला असेल ओके तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो यासाठी अर्ज करू शकता म्हणजे जरी तुमचं केवळ ग्रॅज्युएशन असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरता येऊ शकतं आणि ॲडिशनल

एक्झाम uh, विथ सायन्स सब्जेक्ट म्हणजे दहावीला जर तुमच्याकडे विज्ञान विषय असेल दहावीला जर तुमच्याकडे विज्ञान विषय असेल तर तुम्ही मित्रांनो पालचा सुद्धा फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा पुढचं पद कोणता अनुभव दिला आहे का आता तुम्ही स्पष्ट पाहू शकता आणि असं नाही की काहीतरी तुम्हाला उगेच अंधारात किंवा काहीतरी इकडची तिकडची माहिती हे मित्रांनो अगदी ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली पी डी एफसुद्धा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल टाकलेले आहे टाकत आहे ओके अजूनसुद्धा नवीन टाकतो ऑलरेडी टाकलेले आहे आणि अजून जरी तुम्हाला काय विचार असेल तुम्ही बिंदास मला व्हॉट्सअप करा कॉल करा परंतु व्हिडिओ अगोदर व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर वरिष्ठ लिपिक हे पद आहे मित्रांनो यासाठी काय पाहिजे आपल्याकडे तर यासाठी आपल्याकडे पाहिजे आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन पाहिजे आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द ग्रॅज्युएशन फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे स्टॅट्युटरी म्हणजे ज्याला गव्हर्नमेंटची मान्यता ना आपण सगळ्यांनी तर मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच ग्रॅज्युएशन केलेलं असतं त्यामुळे त्याचं काय तुम्ही हे ताण घेऊ नका प्रत्येक याच्यामध्ये लिहिलेलंच असतं आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला ग्रॅज्युएशन म्हणजे आपलं पदवी असणं गरजेचं आहे बी ए बी एस सी बी कॉम काही असलं तरी चालेल त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी सांगितलं कॅन्डिडेट मस्ट हॅव नॉलेज मराठी इंग्लिश आणि हिंदी याचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे तर वरिष्ठ लिपिकला सुद्धा फॉर्म भरा कोणत्याही टायपिंग सर्टिफिकेटची वरिष्ठ लिपिकला गरज नसते वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकला गरज असते मित्रांनो टायपिंग सर्टिफिकेट वरिष्ठ लिपिकला गरज नसते तर तुम्हाला हे जे काय मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो एक टेलिफोन ऑपरेटर सांगितलं दुसरा चालक सांगितलं त्यानंतर वसतिगृह अधीक्षक हे पद सांगितलं संग्रहपाल सांगितलं वरिष्ठ लिपिक सांगितलं म्हणजे चार म्हटलं होतं परंतु पाच पदं मी तुम्हाला काय केलेलं का आहे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि तुम्हाला वाटतं की बाबा असंच आपल्याला वेळोवेळी अपडेट भेटत वेड़ राहावं तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी आणि क्वालिटी एज्युकेशन देणारा एक्झाम आणि पॅटर्न सुद्धा नक्की जॉईन करा सध्या फी फक्त आठशे पन्नास आहे लवकरच अठराशे पंच्याहत्तर होणार आहे अधिक माहितीसाठी कॉल सुद्धा करू शकता आणि विद्यार्थ्यांचे मित्रांनो आपल्याला अभिप्राय सुद्धा पाहू शकता मित्रांनो एक सर्व्हिसमॅन आहे संतोष सर यांचा आपण अभिप्राय बघू शकता की ते सुद्धा आपल्या एक्झामवाडी क्लासेसला मित्रांनो जॉईन आहेत भरपूर एक्झामसुद्धा त्यांनी आता क्लिअर केलेले आहेत जसं की बेस्ट टिचिंग मेथड अँड द बेस्ट टीचर अँड ऑलराउंडर टीचर इन व्हेरियस सब्जेक्ट पोलाइटली स्पीकिंग इन व्ह्यू ऑफ अबाव माय मोरॉल इ व्हेरी अप थँक्स सर तर हे त्यांचा मित्रांनो अभिप्राय आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो जयश्री यांचा औरंगाबाद म्हणून अभिप्राय आलेला आहे सर आज माझं फर्स्ट लेक्चर होतं पण मला सगळं समजलं तुम्ही खूप छान एक्सप्लेन करता सर थँक्यू सर असे शेकडो अभिप्राय मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा टाकलेले आहेत मित्रांनो तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर बघा शीतल यांचा जो अभिप्राय आहे नांदेडवरून आलेला अभिप्राय आपण पाहू शकता ठीक आहे तर काय म्हटत आहेत सर मी एक हाऊस वाईफ आहे माझा स्टडीमध्ये तीन इयरचा गॅप आला आहे पण सर तुम्ही एवढं बेसिकपासून शिकवत आहात की मला आता सर्व विसरले आह विसरलेलं आठवत आहे नक्कीच मित्रांनो कारण आपण कधी ना कधी शिकले जैस्त ते शिकलेलो असतो आणि अगदी तुम्हाला फक्त थोडंसं जरी मित्रांनो आपण गणितमध्ये असेल जास्तीत जास्त करून इंग्रजीमध्ये असेल मराठीमध्ये त्याचं जे कन्सेप्ट आहेत थोडं जर मित्रांनो त्या कन्सेप्टला टच झालं माइंडमध्ये तर ते पूर्ण आपल्याला काय होतं आठवायला लागतं आणि एकदम बेसिकपासून आपलं शिकवतो त्यामुळं जरी तुम्हाला मित्रांनो पहिलं जरी तुम्हाला समजा कच्चा असाल बेस तरी आता आपण काय करतो बेस तुमचा परफेक्ट करून या ठिकाणी घेतो शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सर एवढ्या माफक फीमध्ये खरंच खूप छान टीचर भेटलेत आम्हाला सर्वांना थँक्यू सर ओके okay? मी सुद्धा आपल्याशी का जे काय अभिप्राय येत आहेत मित्रांनो तर ते अभिप्राय जे पद्धतीने आपल्याला येत आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांच्या विश्वासास पात्र उतरावं लागतं मित्रांनो आणि त्याच पद्धतीने कष्टसुद्धा करावं लागतं जेणेकरून विद्यार्थ्यांना मित्रांनो आपण जे काय फी दिलेले आहे किंवा आपण ज्याच उद्देशाने जॉईन झालेलो आहोत तो उद्देश सॅटिस्फाय झाला असं वाटलं पाहिजे आणि त्यांच्या यशापर्यंत त्यांना पोहोचण्यासाठी मित्रांनो हा क्लास उपयुक्त ठरला पाहिजे हे एक्झाम ऑडीची सुद्धा हमेशा तळमळ राहत असते आपण सुद्धा जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन होऊ शकता जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर डायरेक्ट आठशे पन्नास मित्रांनो या नंबरला फोनपे किंवा हो? गुगल पे करून पाठवू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा कारण लवकरच ही फी अठराशे पंच्याहत्तर होणार आहे मर्यादित काळासाठी आपण ही आठशे पन्नास फक्त ठेवलेली आहे त्या अगोदर कमी फीमध्ये आपण नक्की जॉईन करू शकता एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे जरी तुम्ही लाईव्ह नाही पाहू शकला कधीही किती वेळ पुन्हा पुन्हा एक वर्षापर्यंत पाहू शकता संध्याकाळी आठची वेळ असल्यामुळे जॉब जरी करून तुम्ही अभ्यास करत असला तरी पण तुम्हाला काय होणार आहे हा टायमिंग सुटेबल ठरणार आहे तर या ठिकाणी आपण थांब या नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळे जे पण महत्वपूर्ण व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील व्हिडिओवर लाईक करा इतर मित्रांपर्यंत ज्यांचं दहावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ही जी काय मित्रांनो पाच हजार जागांची मोठी भरती ते तुम्हाला अगदी मी सुटसुटीत करून काय केलेलं आहे सांगितलेलं आहे याची लास्ट डेट जर बघितलं तर पंचवीस तारीख याची लास्ट डेट आहे ठीक आहे किती पंचवीस तारीख यामध्ये खूप सारी पदं आहेत परंतु विद्यार्थी कन्फ्यूज झाले त्या दिवशी मी टाकली होती संपूर्ण माहिती विद्यार्थी कन्फ्यूज झाल्यामुळे मी आज काय केलेलं आहे सविस्तर माहिती टाकलेली आहे तर वयोमर्यादा मित्रांनो इथं जरी अडोतीस दिसत असली तरी खाली सेपरेट त्यांनी लिहिलेलं आहे की बाबा तो जी आर जो आहे तर तो जी आर काय झालेला या ठिकाणी लागू झालेला आहे एज रिलॅक्सेशनचा त्यामुळे मित्रांनो मी सांगितलेली पात्रता ती बरोबर आहे जे की अडोतीस प्लस दोन ओपनसाठी चाळीस आहे आणि ओबीसी त्रेचाळीस प्लस दोन म्हणजे पंचेचाळीस आहे हे लक्षात घ्या आणि आपल्याला पंचवीस तारीख लास्ट डेट आहे किती पंचवीस मे याची लास्ट डेट असणार आहे याला अप्लाय करण्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन देतो आहे आणि यामध्ये खूप सारे पद आहेत तुम्हाला असं वाटतं की माझं मेडिकल रिलेटेड एज्युकेशन झालेलं आहे फार्मसी झालेलं आहे नर्सिंग झालेलं आहे जी एन एम एन एम तरी पण आपण बाकीच्या पण पदासाठी अप्लाय करू शकता आणि संपूर्ण माहिती मी टेलिग्राम चॅनलवर टाकली तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता तर बघा दहा तारखेपासूनच अप्लाय सुरुवात झालेली आहे पंचवीस ची लास्ट डेट आहे तर त्याच्या अगोदर अप्लाय करा मित्रांनो ही अप्लाय करण्याची लिंक पण मी काय करतोय डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथून तुम्ही काय करू शकता डायरेक्ट रजिस्टर करून आपण अप्लाय करू शकता तर थांबूया या ठिकाणी नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा स्क्रीनवर पण माझा नंबर दिसत आहे काही जरी तुम्हाला शंका असतील तर कॉल पण करू शकता व्हॉट्सअप पण या ठिकाणी करू शकता इथं थांबूया धन्यवाद